जालन्यातून येथील निम्ना दुधना प्रकल्पातून परभणीला पाणी न सोडण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान 5 युवकांनी धरणात उडी घेऊन जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला, मात्र याच वेळी पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांनी थेट धरणाच्या पात्रात जाऊन मध्यस्थी केल्यानं हे आंदोलन मागे घेण्यात आलं। लोअर दुधना प्रकल्प हा जालना जिल्ह्यातील महत्वाकांक्षी प्रकल्प आहे। धरणामध्ये 22 गावं बुडालेली आहेत, अर्थात 22 गावाची जमीन शेतकऱ्यांनी या धरणासाठी दिलेली आहे। या धरणात बुडालेल्या 22 गावांपैकी 20 गावं ही परतूर आणि मंठा तालुक्यातील आहेत। या गावातील शेतकरी आणि जनतेने आपली वडिलोपार्जित प्रॉपर्टी मालमत्ता धरणासाठी दिलेली आहे। जालना जिल्हा सिंचनात अतिमागासलेला जिल्हा आहे। परभणीला पाणी सोडू नये यासाठी 22 गावातील ग्रामस्थांनी निम्न दुधना प्रकल्पाजवळ हे आंदोलन केलं आहे। महाराष्ट्रात सिंचनात अतिमागासलेले 4 जिल्हे आहेत, त्यामध्ये जालना, गोंदिया, भंडारा, गडचिरोली। लोअर दुधना प्रकल्प बांधण्यासाठी जालना जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष आतून धरण बांधणीसाठी 1300 कोटी रुपये खर्च झालेला आहे, पण जालना जिल्ह्याला सिंचनासाठी शेतीसाठी पाण्याचा लाभ मिळत नाही। 99% पाणी हे परभणी जिल्ह्याला सिंचनासाठी पिण्यास दिले जाते। मंठा, परतूरसह सेलू या 3 शहरासह 3 तालुके याच प्रकल्पातील पाण्यावर विसंबून आहेत। या प्रकल्पातील पाणी परभणी जिल्ह्यात सोडण्याची मागणी परभणीकरांकडून होत आहे। धरण परिसरात रुग्णवाहिका, अग्निशमन दलाचे बंब यासह कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता, ज्यामुळे धरणाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं होतं। निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय नाही, मात्र अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्याशी बैठक करून घेणार असल्याचं आश्वासन लोणीकरांनी यावेळी दिलंय। पुढची बातमी पाहूयात। एमकेएनचा दणका, महाराष्ट्रात सर्वात अगोदर दाखवली आम्ही बोगस जनावरांची छावणी। निम्न दुधना प्रकल्पातून पाणी सोडण्याचा निर्णय नाही, मात्र अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री आणि जलसंपदा मंत्री यांच्याशी बैठक करून घेणार असल्याचं आश्वासन लोणीकरांनी दिलंय। की परतूर मतदारसंघातले 20 गावं हे लोअर दुधाच्या धरणात गेलेले आहेत आणि प्रशासनाने निर्णय घेतला होता की इथलं पाणी परभणीला सोडायचं। बरं, सोडणं उद्देश ठीक आहे, पण ते परभणीला मिळणार नाही। संपूर्ण 10-20 फुटाचे खड्डे पडलेले आहेत त्या नदीमध्ये, ते पूर्ण पाणी आटून म्हणजे पाण्याची नासाडी होणार आहे। इथलं पाणी वाया जाईल आणि परभणीला मिळणार नाही, आणि त्याच्या विरोधात आम्ही जलसमाधी आंदोलन करणार होतो। आज आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष पंजाबराव वरडे, सरपंच बंडू कवळे, सरपंच राजेभाऊ खराबे आम्ही 5 जण या ठिकाणी आंदोलनात होतो, आणि लोणीकर साहेबांना आश्वासन दिल्यामध्ये आम्ही जलसमाधीचं आंदोलन मागे घेतो। काय तुमची मुख्य मागणी? मुख्य मागणी धरणातलं पाणी आता सोडू नये आणि परतूर मतदारसंघातलं तो पाणी आंदोलन होतं, जलसमाधी आंदोलन। त्यांचं म्हणणं असं आहे की या धरणातलं पाणी परभणी जिल्ह्यासाठी सोडू नये, कारण इथेच पाणी कमी आहे, त्यांनाच पाणी कमी लागतं, कमी पडतं, आणि त्याच्यामुळे ते पाणी सोडू नये असं त्यांची विनंती होती। त्या अनुषंगाने याआधी ज्या बातम्या आल्या होत्या की 15 तारखेला पाणी सोडण्यात येईल, त्या अनुषंगाने त्यांनी आज जलसमाधीचं कळवलं होतं, पण आता आज मंत्री महोदय आले आणि त्यांनी त्यांचं समाधान केलेलं आहे, आणि त्याच्यानुसार त्यांनी आम्हीसुद्धा त्यांना समजून सांगितलं आणि त्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं। काय नाव आपलं? मी प्रशांत जाधव, कार्यकारी निम्न दुधना प्रकल्प। आज आंदोलन मागे किती दिवसासाठी आहे? मी आता पाणी केलं, मी स्वतः या ठिकाणी आलो, त्यांना मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने विनंती केली की तुम्ही आंदोलन करू नका, एकाही शेतकऱ्यांचं नुकसान आम्ही होऊ देणार नाही, कोणाची मोटर जप्त करणार नाही, कोणाचं वायर काढणार नाही, कोणाचं पीक जाळणार नाही। मुख्यमंत्री महोदयांच्या कानावर हा विषय टाकला आणि त्यांना हमी दिली की एकाही शेतकऱ्यांचं पीक जाणार नाही। 8700 हेक्टर जमिनीमध्ये पीक आहे, ऊस, वेगवेगळ्या प्रकारचे पिकं घेतलेले आहेत, त्या सगळ्या शेतीला पाणी देण्याचा निर्णय झालेला आहे। 20% पाणी हे राखीव आहे धरणग्रस्तासाठी, परतूर, मंठाना, जालना जिल्ह्यासाठी। परभणीला जे पाणी सोडायचं आहे ते पाणी सोडण्यासाठी काही अडचणी आहेत, नदीपात्रामध्ये मोठमोठे खड्डे खोदलेले आहेत आणि पाण्याचं बाष्पीभवन होईल आणि 80% पाणी वाया जाईल, त्यामुळं या लोकांचा सगळ्यांचा पाणी सोडल्याला विरोध आहे। सगळ्या पक्षांनी मिळून आंदोलनं केलीत, आज त्यांचं आंदोलन मागे घेण्यात आलेलं आहे। परभणीला पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात विभागीय आयुक्तांना आम्ही बोलवलं होतं, येलदरी आणि सिद्धेश्वरमधून आम्ही पाणी सोडण्याच्या संदर्भात प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना दिलेल्या आहेत। अधीक्षक अभियंता
यांनाही अशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. येलदरी आणि सिद्धेश्वर धरणामधून परभणीला पाणी देण्याच्या संदर्भातला प्रस्ताव आम्ही शासनाकडे नेणार आहोत आणि लोअर दुधनाच्या सुद्धा तांत्रिक बाबीचा प्रस्ताव शासनाकडे जाईल आणि मुख्यमंत्री याच्यावर निर्णय घेतील.